खर म्हणजे सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी बरेच मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात तसंच बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पण हे होत असताना काही आमच्या मनात चांगली गोष्ट घडली की आज दादा कविता वगैरे म्हणाले हा कविता म्हणाले <laughs> नाही एकदा शेरही म्हणाले होते ते पण त्याच्यानंतर शेर म्हणायचा प्रयत्न नाही केला त्यांनी याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मुळातच आमचा वैधानिक विकास मंडळाकरता आग्रह या करताय आपण तरतूद करताना तरतूद होते पण खर्च करताना खर्च होत नाही आणि हा वारंवार अनुभव हो राहिलाय आणि वैधानिक विकास मंडळ असताना केवळ तरतूद करून चालत नाही खर्च करावा लागतो आणि खर्च केला नाही तर तो, तो कॅरी फॉरवर्ड होतो आणि म्हणून आपल्याला जर पाहिजे असेल आपण कायद्यात बदल करून वैधानिक विकास मंडळावर कोणाला नेमायचं याचे अधिकार आपल्याकडे घ्या आमची हरकत नाही नका राज्यपालांकडे आपल्याकडे घ्या तरी आम्हाला चालेल पण हे वैधानिक विकास मंडळ हे आमची कवच कुंडल आहेत त्यामुळे ती आम्हाला मिळालीच पाहिजेत अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे दोन गोष्टी मला अजून या ठिकाणी मांडायच्या आहेत की आपण सगळ्या गोष्टींना उत्तर दिलं पण एक महत्वाचा विषय असा मांडला होता की एकशे सदुसष्ट टी एम सी पाणी जे समुद्रात वाहून जात आहे ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता आपण जलपरिषद जलमंडल जल, जल, जल आराखडा ही सगळी काय म्हणतात त्या प्रोसेस पूर्ण केली आणि त्याचा जी आर काढला आणि त्यानंतर त्याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली या एका गोष्टीमुळे पूर्णपणे हा जो काही वाद होतो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातला वाद संपणार आहे आणि मराठवाड्यातला दुष्काळ दूर होणार आहे त्यामुळे याही संदर्भात तात्काळ कारवाई करावी अशी माझी विनंती आहे पीक विम्याच्या संदर्भात आपण सांगितलं जरूर याच्यामध्ये वेगळा विचारही केला जाऊ शकतो आम्ही देखील ट्रस्ट मोडचा विचार त्या काळात करत होतो पण एकच गोष्ट लक्षात घ्या दोन हजार एकोणीस साली आपण एकशे तेवीस टक्के खरीपाचा विमा दिला एकशे तेवीस टक्के म्हणजे असं नाही आहे की आपण देऊ शकत नाही मुळातच आपले अधिकारी त्या योग्य वेळेत त्याची कारवाई करत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जरूर याच्या संदर्भात मी दादा भुसेन नाही सांगितलं आणि आम्ही बसणारी आहोत पण मला असं वाटतं की या संदर्भात कुठेतरी लक्ष हे देण्याची आवश्यकता आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या संदर्भात माझा आक्षेप एवढाच आहे आपण आता योजनेचं काय केलं कृषी मंत्री महोदय राज्य सरकारच्या अन्य योजनांसारखी योजना करून टाकली या योजनेची खासियत काय होती ही योजना कारण मी स्वतः तयार केली होती आणि त्याचं पूर्ण निगोसिएशन करून वर्ल्ड बँकेतने पैसे आणले होते याची खासियत अशी होती याच्या पाठीमागची भूमिका अशी होती सॅच्युरेशन मोड म्हणजे एका गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे जेवढे पात्र आहेत ते जे जे मागतील तेथे ते त्यांना ते द्यायचं असं सॅच्युरेशन मोडची ही योजना होती आता सॅच्युरेशन मोड आपण काढून टाकला आणि आपण आपल्या सामान्य योजनांसारख्या त्याला निकष करून टाकले याचा फायदा होणार नाही 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 आपण आपण असं आहे ज्या जिल्ह्यांमधनं कारण ते मागणी बेस होतं तर काही जिल्ह्यांनी लवकर मागणी केली तेव्हा त्यांना मिळालं म्हणून मी पुन्हा विनंती करतो की याला आपण सॅच्युरेशन मोडवरच घ्या हो सगळीकडे द्या पण सॅच्युरेशन मोडवर द्या आपण जर थीम स्प्रेडिंग केलं तर ही योजना कुठेही कारगर होणार नाही आणि म्हणून त्याही संदर्भात आपण निर्णय करावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या जीएस सॉफ्टवेअरने अजून एक परीक्षा घेतलेली आहे आणि पाच तारखेला त्याचा निकाल आहे आता त्याचं नेमकं आपण काय करणार आहोत हे देखील आम्हाला समजलं पाहिजे कारण आता त्याही संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम आहे आणि म्हणून त्याही संदर्भात राज्य सरकारला कुठेतरी कारवाई करावी लागेल आणि जसं मी कालही बोललो या परीक्षा कुठल्याही पद्धतीनं ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय होतील अशी व्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी उभी केली पाहिजे या ठिकाणी वीज पंपांच्या संदर्भात आपण जे सांगितलं दादा खरं म्हणजे आपण विरोधक असलो तरी तुम्ही जे बोलता ते करता पण या वीज पंपांच्या बाबतीत तुम्ही असं केलं नाही वे। मागच्या वेळी तुम्ही मागच्या वेळी आम्हाला मार्चच्या अधिवेशनामध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्थगिती दिली आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उचलून टाकली त्यामुळे यावेळेस तरी आपण जसं सांगितलंय की चालू बिल भरलं की त्याला आणि चालू बिलाच्या दहा टक्के ते भरलं की तात्काळ त्याचं वीज जोडणी दिली जाईल हक चालू बिल ठीक आहे चालू बिल चालू बिल चालू बिल जर भरलं आणि आता ते बाफरकेट करून द्यावं लागेल तुम्हाला चालू बिल कारण सगळं जुनं लावून दिलेलं ला आहे बिल चालू बिल नाही आहे आता करंट बिल भरलं की तात्काळ त्या ठिकाणी आणि अजून एक चार लोकांनी बिल भरलं नाही म्हणून डीपी काढण्याचा प्रकार बंद करा याच्याने सतरा सतरा अठरा अठरा लोक त्या डीपीवर हो आहेत ते शेतकरी बिल भरून देखील दीड दीड महिना अंधारात राहतात त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी आपण न्याय द्यावा आणि यावेळेस आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं दिलेला शब्द न फिरवता तो शब्द तंतोतंत तंत खाली जाईल याची खात्री आम्हाला द्यावी